आंबेगाव तालुक्यातील काटापूर गाव व परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे ओढ्यांना पूर आला, तसेच शेती पिकांचे शेतीच्या बांधाचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल सायंकाळी 6:30 पर्यंत सुरू होता. मुसळधार पावसाने शेतीतील उभी पिके भुईसपाट झाली असून अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काटापूरमध्ये झाला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.